हॅलो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात आज आपण चौथ्या धड्याची याचं नाव आहे त्रिकोणाची रचना याची उजळणी करणार आहोत चला सुरू करू विद्यार्थी मित्रांनो आज आपण लंबधुभाचकाच्या प्रमेयाची उजळणी करूयात स्क्रीनवर दाखवलेली आकृती बघा त्या आकृतीमध्ये दिलेल्या रेषाखंडाच्या लंबधुभाचकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावरती असतो रेषाखंडाच्या प्रत्येक बिंदू पासून समान अंतरावर उजळणी केली आहे मित्रांनो या धड्यामध्ये आपण त्रिकोणाची रचना बघणार आहोत त्रिकोण रचना करण्यासाठी आवश्यक अशा तीन बाबी लागतात तीन कोण व तीन बाजू यांपैकी दोन बाबी दिलेल्या आणि या व्यतिरिक्त त्या कोणासंबंधी आणखी माहिती दिली तर त्या माहितीचा आणि दिलेल्या दोन बाबींचा उपयोग करून त्रिकोण कसा काढावा ते पाहू एखादा बिंदू दोन भिन्न रेषांवर असेल तर तो बिंदू त्या रेषांचा छेदन बिंदू असतो या गुणधर्माचा पुढील रचनांमध्ये अनेकदा उपयोग केला आहे चला तर मग त्रिकोणाच्या रचनेला सुरुवात करूया आता आपण बघणार आहोत पहिल्या प्रकारची रचना याच्यामध्ये त्रिकोणाचा पाया पायालगतचा एक कोण आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज दिलेली असते तर त्रिकोण काढायला विचारलेला असते चला एक उदाहरण बघून समजून घेऊ आपण त्रिकोण एबीसी असा काढा की ज्यामध्ये बी सी हा सहा पॉईंट तीन सेंटीमीटर आहे कोण बी हा पंच्याहत्तर अंश आहे आणि ए बी अधिक ए सी याची लांबी नऊ सेंटीमीटर दिलेली आहे चला याची उकल बघू प्रथम अपेक्षित त्रिकोणाची कच्ची आकृती काढू आपण कच्ची जी आकृती काढतो आहोत त्या कच्ची आकृतीच्या काही पायऱ्या बघू कच्च्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे बी सी सहा पॉईंट तीन सेंटीमीटर हा रेषाखंड प्रथम काढू बिंदू बी जवळ रेषाखंड बी सी शी पंच्याहत्तर अंशाचा कोण काढू तो कोण आपण बिंदू डी पर्यंत नेऊ म्हणजेच बी डी हे ए बी अधिक ए सी म्हणजेच नऊ सेंटीमीटर होईल किरण बी वर आपल्याला बिंदू ए शोधायचा आहे म्हणजेच बी ए अधिक ए डी म्हणजेच ए बी अधिक ए सी बरोबर नऊ असेल म्हणून आपण असं म्हणू शकतो की ए डी हा ए सी एवढा असेल म्हणून बिंदू ए हा रेख सी लंब दुभाजकावर आहे म्हणून किरण बी डी व रेख सी डी चा दुभाजक यांना छेदन बिंदू म्हणजेच बिंदू ए आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण ह्याच उदाहरणाची पक्की आकृती काढू त्याच्या पायऱ्या अशा प्रमाणे आहेत रेख बी सी हा सहा पॉईंट तीन सेंटीमीटरचा काढा बिंदू बी पाशी पंच्याहत्तर अंशाचा कोण करणारा किरण बी पी काढा किरण वर डी बिंदू असा घ्या की बी डी च अंतर हे नऊ सेंटीमीटर असेल रेख डी सी काढा नंतर रेख डी सी चा लंब दुभाचक व किरण बी पी यांच्या छेदन बिंदूला ए नाव द्या रेख एसी काढा तर मित्रांनो त्रिकोण ए बी सी हा आपला अपेक्षित त्रिकोण आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण त्रिकोणाचा पाया पायालगतचा एक कोण आणि उरलेल्या दोन बाजूंची लांबीची बेरीज दिलेली असताना त्रिकोण कसा काढायचा याची उजळणी केली याच्यावरती मी तुम्हाला एक बहुपर्यायी प्रश्न देतो